So they're gonna jump from such a height. आपल्याकडे भरपूर मंडळ आहेत आणि भरपूर लोक त्या मंडळांमध्ये असतात. जास्त करून मिडल क्लास लोक जे स्टुडंट असतात, कॉलेजमध्ये असतात की ते लोक जॉब करत असतात, ते आपला वेळ काढून एवढं फेस्टिवल ते साजरे करतात. त्यांच्या हृदयातही देवासाठी काहीतरी यु नो असणारच ना, की ते एवढे दिवस त्यांना ठेवतात, एवढं पूजा करतात, हे करतात. पण शेवटी काय होतं, गणपती विसर्जन के बाद गिरगाव चौपाटी का हाल क्या होता है, ये आपको मैं इस वीडियो में दिखाने की कोशिश करने वाला हूँ. साथ साथ मैं आपसे कुछ जो सवाल आपने पूछे थे या कुछ डाउट्स जो काफ़ी सारे लोगों ने एग्जिबिट किए थे मेरे पिछले वीडियो में कमेंट्स में, कि क्या गणपति फेस्टिवल में विसर्जन के टाइम ये जो मूर्तियां होती है इनको समुंदर में विसर्जन नहीं करना चाहिए, क्या ये सही है या गलत है, क्या हमको ऊंची मूर्तियां नहीं लानी चाहिए, क्या गणपति बप्पा के वजह से पॉल्यूशन होता है समुंदर का, क्या हमारे जो फेस्टिवल्स है जैसे होली हो गया, होली में हमको पानी का उपयोग नहीं करना चाहिए, पानी का वेस्टेज नहीं करना चाहिए क्योंकि एक दिन से पूरे वर्ल्ड में पानी का शॉर्टेज हो जाता है, क्या हमें दिवाली में पटाखे नहीं फोड़ने चाहिए क्योंकि एक दिन से, दो दिन से, तीन दिन से पूरे वर्ल्ड में एयर पोल्यूशन हो जाता है. तो ये सारे सवालों का जो जवाब है या जो डाउट्स है या जो लोग एक धारणा बना लेते हैं इंडियन फेस्टिवल्स के बारे में, इसका जवाब मैं देने की कोशिश करने वाला हूँ इस वीडियो में. सो अभी मैं खड़ा हूँ गिरगांव चौपाटी के बीचों बीच. वाओ, दैट राइम्स, राइम्स एज इन रिपीटेटिव राइम. This is like a metal sheet, एक metal floor के जैसे डाला है यहाँ पे. बड़े गणपति यहाँ से आते थे and they used to go at full speed. वो आपने देखा होगा एक speed वाला video.
क्वाइट अप्रिशिएट द नंबर ऑफ पीपल दैट हैव वर्क्ड टू क्लीन द बीच आफ्टर द विसर्जन. वो जो व्यू होता है ना, जो सीन जो दिखता है, इतने इतने बड़े गणपति को इतने सारे लोग ला रहे, एंड इट इज़ जस्ट अ वेरी मैजिकल काइंड ऑफ एक्सपीरियंस. तो मैं आपको एग्जैक्टली समझाऊंगा अभी कि वैसे क्यों करते हैं, व्हाई द गणपति आइडल्स आर इमर्स्ड इन द सी. क्योंकि बहुत सारे लोग ऐसे बोलते हैं कि गणपति बप्पा को सी में मत करो, सी पल्यूट होती है, उनको टैंक में करो, उनको कहीं पे आर्टिफिशियल पॉन्ड्स में करो. बट आई विल गिव यू द जस्टिफिकेशन एज टू व्हाई गणपति आइडल्स आर इमर्स्ड इन द सी. There are some parts of this festival which can be celebrated better, but there is a better way of making people understand and not behaving as if they have committed a crime. I don't know why people have this habit in India of creating problems for Indian festivals. For example, in Diwali, people say don't burst crackers, pollution hota hai. You know, there are so many vehicles on the road, there are so many trucks, there are so many factories, there are so many things which cause pollution, which is exponentially high compared to what the pollution from firecrackers which are there only for 2-3 days. So aise kar kar ke ye jo festivals ka maza hota hai wo kafi sare log nikal dete hai. Aur isse kya ho raha hai na, jo naya generation hai wo bhulta ja raha hai ki hum ye festivals celebrate kyu karte. To dosto abhi main aapko batata hu ki why Ganpati Bappa should be immersed in a natural water body, for example the sea or a pond or a lake, and why he should not be immersed in an artificial tank or a artificial pond और वॉट एवर आर्टिफिशियली इज क्रिएटेड टू इमर्स बाप्पा. तो उसका रीज़न ये है कि गणपति बाप्पा जब हम घर लाते हैं तो वो बनते कैसे हैं. नाउ फॉर मी गणपति बाप्पा इज मेड फ्रॉम शाडूची माती. एंड वॉट इज शाडूची माती? शाडूची माती इज बेसिकली द अर्थ. अर्थ से वो मिट्टी कलेक्ट की जाती है विदाउट एनी केमिकल ट्रीटमेंट. जो नेचुरली ऑकरिंग मिट्टी होती है वो आती है, वो मिट्टी से गणपति बप्पा को बनाया जाता है. वो हमारे घर आते हैं और फिर घर आने के बाद गणपति बप्पा की पूजा होती है. अब ये जो पूजा होती है उसको एक तरह से एक आह्वान होता है, यानी आओ गणपति बप्पा मूर्ति में समा जाओ. इट्स काइंड ऑफ ब्रीदिंग लाइफ इनटू द आइडल विच इज़ इनएनिमेट टिल देन. मतलब इट इज़ अ लाइफलेस ऑब्जेक्ट बिफोर दैट, बट आफ्टर डूइंग पूजा, आफ्टर डूइंग दैट सेरेमनी, दैट आह्वान, it is said that Ganpati Bappa comes into the idol and it is known as pran pratishtha. pran pratishtha hone ke baad aise kaha jata hai ki Ganpati Bappa fir hamare jo dukh hai, hamare jo dard hai ya hamari jo bhi prayers hai wo sunte hai us time ke dauran. yani jitne bhi din wo hamare ghar hote hai, yani 1.5 din, 5 din ya 10 din log puja karte hai unki, utne sare din unko batate hai apne dukh dard. ab iske baad वक्त आता है गणपति बप्पा के घर जाने का, क्योंकि वो घर से आए हैं. कहाँ से आए थे? वो घर से आए थे मतलब वो मदर अर्थ, यानी वो धरती से आए थे. वो शाडूजी माती धरती का प्रतीक है, अभी वही वो जाने चाहिए, राइट? गणपति बप्पा को वही जाना है. तो हम उनको कैसे एक टैंक में इमर्स करके बोले कि विसर्जन हो गया? दे हैव टू बी इमर्स्ड इन अ नेचुरल वाटर बॉडी. यहाँ पे क्यों करना चाहिए? क्योंकि यहाँ पे सी बेड है, नेचुरल है, देयर इज अ सी बेड अंडरनीथ एंड द आइडल डिजॉल्व्स इन दिस वाटर, गेट सेटल्ड ऑन द सी बेड एंड इट इज़ ऑल्सो इको फ्रेंडली. शाडूची माती चे गणपति इको फ्रेंडली होते हैं, लेकिन POP जो होता है वो इको फ्रेंडली नहीं होता, क्योंकि उसको बनाने के लिए केमिकली उसको एक प्रोसीजर होता है या हीट दे के प्रोसीजर होता है. कैल्शियम सल्फेट डाईहाइड्रेट को गर्म करते हैं 373 केल्विन पे और उसके बाद कैल्शियम सल्फेट हेमीहाइड्रेट बनता है जो प्लास्टर ऑफ पेरिस होता है. तो ये जो चीज़ है ना, ये डिसॉल्व होने को बहुत टाइम लगता है. इसी वजह से मूर्तियों को प्लास्टर ऑफ पेरिस की नहीं होना चाहिए, उनको शाडूची माती का होना चाहिए. शाडूची माती जल्दी डिसॉल्व हो जाती है, भले उनके जो आर्टिस्टिक या डेकोरेटिव कैपेबिलिटी कम हो, भले उन पे वो पेंट ज़्यादा निखर के ना दिखे, आइडल सिंपल दिखे, लेकिन उससे समुंदर को तकलीफ नहीं होती, उससे जो फिश होते हैं, एक्वेटिक लाइफ होती है, उनको तकलीफ नहीं होगी. मंगल मूर्ति, गणपति.
दिस इज द वे दैट विसर्जन शुड बी डन इन द सी इन अ नेचुरल वाटर बॉडी विथ अ मूर्ति विच इज मेड फ्रॉम शाडूची माती नॉट विथ प्लास्टर ऑफ पैरिस नॉट विथ एनी ऑफ दोज हार्मफुल केमिकल्स और पेंट्स तो अभी एक काम करके हम एक वेंटेज पॉइंट पे ऊपर जाके दोस्तों अब फाइनली मैं थोड़ा मराठी में बात कर लेगा क्योंकि जो कमेंट्स आए हैं पिछले वीडियो में वो काफ़ी सारे मराठी स्पीकिंग पॉपुलेशन से आए हैं जी लोग हे म्हणतात की विसर्जन असे नाही केले पाहिजे अशा प्रकारे मूर्त्या एवढ्या उंच मूर्त्या नाही आणल्या पाहिजे छोट्या मूर्त्याही आणून गणपती फेस्टिवल साजरा केला जाऊ शकतो बघा तुम्ही सगळे बरोबर आहात तुम्ही जे म्हणतात ते सगळं बरोबर आहे पण एक पद्धत असते म्हणायची एक पद्धत असते सांगायची काही लोकांना ती पद्धत जमते काही लोकांना नाही जमत काही लोक अपमानास्पद असं म्हणतात एकमेकांना एकमेकांना शिवीगाळ करतात की तुम्ही असे का करतात मंडळ असे का करतात अशा प्रकारे विसर्जन का करतात एक मोठं उदाहरण हे आहे की लालबागच्या राजाचं उदाहरण देऊन लोक म्हणतात की बघा किती सुंदर रीतीने ते विसर्जन करतात पण एक गोष्ट मी बोलू इच्छितो की लालबागच्या राजाचं विसर्जन हे खूपच महाग असतं लालबागच्या राजाला विसर्जन करताना त्यांना खूप खर्च होतो ते क्रेन यू वापरतात विसर्जन करण्यासाठी आणि काय काय ते मशीन वापरतात ज्याची किंमत खूप जास्ती आहे लाखांमध्ये ती किंमत आहे आणि ही किंमत छोटे मंडळ देऊ शकत नाही आणि आपल्याकडे भरपूर मंडळ आहेत आणि भरपूर लोक त्या मंडळांमध्ये असतात जास्त करून मिडल क्लास असतात मिडल क्लास लोक जे स्टुडंट असतात कॉलेजमध्ये असतात की ते लोक जॉब करत असतात ते आपला वेळ काढून एवढं फेस्टिवल ते साजरे करतात ते भक्ती आहे एक प्रकारची ती त्यांनाही तुम्ही असं वागणूक देऊ शकत नाही असं त्यांना उलटंसुलटं बोलून मंडळांना की मंडळ असे मंडळ तसे असं बोलणं योग्य नाही कारण का त्यांच्या हृदयातही देवासाठी काहीतरी यु नो असणारच ना की ते एवढे दिवस त्यांना ठेवतात एवढं पूजा करतात हे करतात पण शेवटी काय होतं की त्यांना काय उपाय काय आहे उपाय एवढ्या उंच मूर्त्यांना विसर्जन मग कसे करावे काही ते पाण्यात त्यांना असं उचलून घेऊन तर जाऊ नाही शकत मग त्यांना आपण आतमध्ये कसं विसर्जन नीट करावं तर त्यांच्याकडे ऑप्शन तोच उरतो आणि लोकांना असं वाटतं की अरे हे लोक बरोबर नाही करत पण त्यांना ही समजावं लागेल की मोठ्या मूर्त्याच सगळ्यात बेस्ट मूर्त्या असं नाही होत तुम्ही छोट्या मूर्त्या आणा छोट्या मूर्त्या आणूनही तुम्ही गणपती फेस्टिवल साजरे करू शकतात हे गोष्ट आहे की छोट्या मूर्त्यांना हे बघा ही वस्तुस्थिती आहे छोट्या मूर्त्या बघण्यासाठी लोकांची गर्दी होत नाही आणि ह्या सगळ्या मंडळांना काय पाहिजे असते ह्यांना पाहिजे असते की जास्तीत जास्त लोक यावे आमच्या मंडळाकडे आणि ते गणपतीला बघावं लोकांनी जास्तीत जास्त यावं जास्ती लोक येणार तर एक प्रकारची एक युनिटी असते एक प्रकारचं आपलं जे अभिमानाने आपण सांगतो की आपली फेस्टिवल आहे आपलं दैवत आहे दैवताचं जे रूप आहे ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असं म्हणतात महाकाय ज्या दैवतचं वर्णनच महाकाय असं केलं गेलं आहे त्या दैवताला छोटी मूर्ती बनवून कसं आपण ठेवावं असं कसं आपण एक्सपेक्ट करावं की लोक येतील लोक माझ्यासारखी लोक जातील पण ज्या लोकांना काही असं अट्रॅक्शन नसतं त्यांना आपण कसं म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण विचार कराव्या लागतील तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही जे म्हणाले आहेत ते बरोबर आहे विसर्जन चांगलं होऊ शकतं पण त्यांच्याकडे मंडळांकडे एवढे पैसे नसतात ते लालबागच्या राजासारखं विसर्जन करण्यासाठी बाकी तर काय तुमच्यासारखी लोकच लालबागच्या राजाकडे जातात
तिथे देणग्या देतात, मोठे मोठे दान करतात, करोडोमध्ये व्यवहार असतो. तुम्हालाही माहिती आहे किती पैसे येतात, किती जातात, कुठे वापर होतो, काय होतो, चांगल्या गोष्टींसाठी वापर होतो, हे तर आहेच. पण लालबागच्या राजाची महिमा काही वेगळीच आहे. आणि या छोटे मंडळ आहेत, त्यांच्याकडे इतक्या पैसा नसतो. ते कुठून कुठून गोळा करून करून बिल्डिंग सोसायटी घरांमधून असं करून करून 50, 100, 500 असं करून करून त्या मूर्त्या आणतात, ते साजरा करतात आणि मग विसर्जन करतात. आता ह्याचा उपाय काय? ह्याचा उपाय हाच आहे की थोडंसं चांगल्या समजुतीने त्यांना समजवलं पाहिजे की असं तुम्ही करा, शाडूच्या मातीची मूर्ती आणा आणि त्याचं पूजन करा आणि त्याचं चांगल्या रीतीने विसर्जन करा. लोकांची भावना भक्ती वेगळी असते. आपल्याला जे दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं असं पण असतं. POP बनवायला, प्लास्टर ऑफ पॅरिस बनवायला कसं ते करतात, कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेटला गरम करतात 373 केल्विनवर आणि त्याचं हाफ मॉलिक्युलचं स्ट्रक्चर बनतं कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट. आता हे जे आहे ह्याचं ॲडव्हान्टेज काय आहे? ह्याचं ॲडव्हान्टेज आहे की हे लवकर कडक होऊन जातं जेव्हा पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि स्मूथ सरफेस, स्मूथ फिनिश मिळतं, पेंटिंग करायला इझी पडते, त्यामुळे तुम्हाला जास्ती ऑप्शन मिळतात, जास्ती आकर्षक बनते गणपती बाप्पाची मूर्ती, असं वाटतं ते स्वतःच तिथे प्रकट आहेत. अशा प्रकारे एक अट्रॅक्शन लोकांच्या मनात येते की हा, ही मूर्ती मस्त आहे, इथे जास्तीत जास्ती गर्दी होते. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे POP फायदे हे पण आहेत की ते एक ड्युरेबल मटेरियल आहे. ड्युरेबल असल्यामुळे त्याच्यामध्ये क्रॅक्स येत नाही, त्याच्यामध्ये हीट रेझिस्टन्स असतं, त्याच्यामध्ये लो थर्मल कंडक्टिव्हिटी असते. त्यामुळे POP हे हॉस्पिटल्समध्ये सुद्धा वापरलं जातं. फ्रॅक्चर झाला हात, त्याच्या सेट करण्यासाठी POP हे वापर होतो. कोणतंही मंडळाला हे नाही पाहिजे की आता आपण मोठी मूर्ती बनवली आणि त्याच्यात काही क्रॅक आला तर एक प्रकारे एक मनाला दुःख होतं. दुःख होऊ नये म्हणून एक प्रकारे त्यांच्या मनातही असतं की आपली मूर्ती सुखरूप शेवटपर्यंत तिथपर्यंत पोचावी, काही त्याला व्हावं नाही 10 दिवस. ह्या कारणासाठी ती लोकं POP वापर करतात. आता ह्याच्यात उपाय हाच आहे की तुम्ही मूर्त्या छोट्या बनवा किंवा तुम्ही असा काही मटेरियलचा इन्व्हेन्शन करा ज्याने करून मोठी मूर्ती बनवता येईल पण POP वापर न करता काही दुसऱ्या मटेरियलचा वापर जो इकोलॉजिकली या इको फ्रेंडली असेल. अशा प्रकारे हा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी बनवलेला आहे जेणेकरून पुढे फ्युचरमध्ये लोकांमध्ये एक चांगली बदल घडवून यावी, एक चांगली समज यावी आणि एकमेकांना शिव्या देऊन एकमेकांना अपमान करून आपण कुठेच पोचणार नाही. हा जो फेस्टिवल आहे हा आपल्या युनिटीसाठी आहे, एक एकत्र येण्यासाठी आहे आणि असं बोलून एकमेकांना अपमानास्पद बोलून आपण कुठेही जाऊ शकत नाही. कारण का आपल्याला पूर्ण जग बघतं आहे आणि आपणच समजूतदारपणे नाही वागलं तर आपलंच नुकसान आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल. जर पसंत आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील जेव्हा मी अपलोड करणार. सो थँक्यू अगेन फॉर वॉचिंग. दिस इज स्वॅपी बॉन्सिंग. गुड बाय टू ऑल ऑफ यू. अंटिल द नेक्स्ट टाइम. बाय.